नमस्कार मित्रांनो मी शिवम पवार मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये इलेक्शन येत आहेत आणि तुमचं मतदान यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे तुम्ही जर आतापर्यंत मतदान काढलं नसेल आणि मतदान यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून मतदान यादीमध्ये नाव लावू शकता आणि नवीन मतदान कार्ड काढू शकता आणि हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता आणि तेही घर बसल्या तर मतदान कार्ड कसं काढायचं तुमच्या मोबाईलमधून मतदान यादीमध्ये कसं नाव लावायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात आपला टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप चॅनल आहे जॉईन करून ठेवा फॉलो करून ठेवा येणाऱ्या महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तिथे सुद्धा भेटत राहतात चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पण तुमच्या मोबाईलमधून स्टोर ओपन करायचं आहे स्टोर वरती तुम्हाला येऊन सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन अशा पद्धतीने सर्च करून हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येईल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे याचं पाच करोडपेक्षा डाउनलोडिंग आहे हेच ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर थोडं थांबायचंय अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल इथे तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता पण इथे जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट उघडावं लागेल अगोदर जर अकाउंट असेल तर लॉग इन करू शकता पासवर्ड माहित नसेल तर फॉरवर्ड सुद्धा पासवर्ड करू शकता जर इथे तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे न्यू युजर या न्यू युजरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू वरती क्लिक केल्यानंतर आता इथे आता आपण अकाउंट उघडूयात तर इथे आपण अगोदर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे तर जो मोबाईल नंबर टाकलाय तुम्ही तुमचा त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला आता इथे लागणार आहे आता अशा पद्धतीने पुढे येईल आता आपल्याला विचारलंय फर्स्ट नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव इथे इंग्लिशमध्ये टाकायचंय लास्ट नेम टाकायचंय म्हणजे आडनाव टाकायचं इंग्लिश इंग्लिशमध्ये त्यानंतर पासवर्ड विचारलाय तर तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्ड तयार करायचं आहे आणि खाली ओटीपी विचारला आहे जो आपण ओटीपी टी पाठवला होता तो ओटीपी इथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे तरी तुम्ही सगळी माहिती टाकून सबमिट करतो तरी ते पहा युजर क्रिएटेड सक्सेसफुली म्हणजे आपला अकाउंट इथे सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे आता तुम्ही पुन्हा इथे येणार आहात आता आपण अकाउंट बनवलं आहे आता अकाउंट बनवलं तर इथे मोबाईल नंबर टाकूयात पासवर्ड विचारलाय पासवर्ड आता जो बनवला होता तोच टाकूयात तो आणि खाली सेंड ओ टी पीवरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूयात म्हणजे आपलं जे लॉग इन आहे ते आपण इथे करायचं आहे तर मोबाईल नंबर पासवर्ड टाकलाय आता आपण सेंड ओ टी पीवरती क्लिक करूयात सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर होता त्यावरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून लॉग इन नाव बटन दिसतं हिरवं त्यावरती क्लिक करायचं आहे आता आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत लॉग इन झाल्यानंतर आता आपल्याला मतदान कार्ड काढायचं आहे तर पहिलं ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन पहिला बॉक्स आहे त्या वोटर रजिस्ट्रेशन बॉक्सवरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे वोटर रजिस्ट्रेशन बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने येईल तुम्हाला खाली भरपूर असे ऑप्शन दिसतील तर इथे आपल्याला कोणता फॉर्म भरायचा आहे तर आपण नवीन फॉर्म भरणार आहे तर न्यू वोटर रजिस्ट्रेशन पुन्हा एक दाखवतो वोटर रजिस्ट्रेशन वरती जावा फॉर्म नंबर सिक्स न्यू वोटर रजिस्ट्रेशन त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचंय क्लिक करायचंय त्यानंतर पुढे इथे आर यू अप्लाइंग फॉर न्यू वोटर न्यू वोटर साठी आपण अप्लाय करतोय तर new water? New water करतो येस या ऑप्शन वरती क्लिक करून खाली नेक्स्ट बटन दिसेल नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे तर हा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल आता हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे थोडं खाली यायचं इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जिल्हा विचारला जाईल म्हणजे डिस्ट्रिक्ट तर इथे तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर असेंब्ली विचारले म्हणजे मतदारसंघ कोणता आहे मतदारसंघ तुमचा सिलेक्ट करा मतदारसंघ माहीत नसेल तर मोठ्या माणसाला कोणाला तर विचारा त्यानंतर डेट ऑफ बर्थ तर तुमच्या आधार कार्डवरची जी डेट ऑफ बर्थ आहे ती इथे व्यवस्थित टाकून घ्या तर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करून टाका त्यानंतर सिलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट द्यायचं आहे जी डेट ऑफ बर्थ टाकली त्याचे डॉक्युमेंट इथे तुम्ही देऊ शकता इथे पण भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा ते सात ऑप्शन आहेत पहिला आहे बर्थ सर्टिफिकेट दुसरा आहे आधार कार्ड तिसरा आहे पॅन कार्ड चौथा आहे ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर मार्कशीट आहे दहावी बारावीचे किंवा इंडियन पासपोर्ट ऑर्डर यापैकी एक कोणतंही सिलेक्ट करा मी आधार कार्ड सिलेक्ट करतो आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डची जेरॉक्स असेल किंवा त्यावरती सही करा आणि अपलोड बटनावरती क्लिक करून तुम्ही कॅमेराने सुद्धा फोटो काढून अपलोड करा किंवा गॅलरीतला जर फोटो असेल तर तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे मी गॅलरीमध्ये फोटो घेतो वरती बरोबरच्या खोनवर क्लिक करायचं आहे तर इथे आपला जो आधार कार्ड आहे ते अपलोड झालेलं आहे मॅक्झिमम याची साईज दोन एम बी पर्यंत असणं गरजेचं आहे तर ही सगळी माहिती व्यवस्थित भरायचे त्यानंतर खाली नेक्स्ट बटन दिसेल त्या नेक्स्ट बटनावरती क्लिक करा आता अपलोड पिक्चर पिक्चर म्हणजे एक पासपोर्ट साईज फोटो दोनशे केबी पर्यंत अपलोड करायचा आहे अपलोड पिक्चरवरती क्लिक करायचंय कॅमेराने काढा किंवा गॅलरी मधून तुम्ही अपलोड करू शकता फोटो घ्या पासपोर्ट साईज सिलेक्ट केलेला आहे ओके करायचंय आपला फोटो सुद्धा अपलोड झालाय खाली यायचाय जेंडर विचारलंय मेल आहे का फिमेल आहे कोणाचा तुम्ही फॉर्म भरताय ते इथे सिलेक्ट करा त्यानंतर नेम विचारलंय नाव टाकायचंय लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये नाव टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा कसं टाकायचं ते सांगतो नाव टाकताना नाव स्पेस देऊन वडिलांचं था नाव टाकायचं लक्षात ठेवा नेममध्ये नाव टाका स्पेस द्या आणि वडिलांचं नाव असं नाव आणि वडिलांचं नाव हे टाका त्यानंतर खाली इंग्लि मराठीमध्ये टाकायचं इन रिजनल नाव आणि वडिलांचं नाव मराठीमध्ये टाका त्यानंतर खाली सरनेम ऑफ ऍप्लिकंट तर आडनाव टाका परत खाली मराठीमध्ये आडनाव टाका त्यानंतर आधार डिटेल्स आधार नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं एकदम व्यवस्थित टाका त्यानंतर खाली विचारलंय मोबाईल नंबर ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही त्या व्यक्तीचा इथे मोबाईल नंबर व्यवस्थित टाका त्यानंतर मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह तर हा ऑप्शन सोडून द्या त्यानंतर ईमेल आयडी आहे का ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका नाहीतर हा ऑप्शन सोडून द्या त्यानंतर ईमेल आयडी ऑफ रिलेटिव्ह तर हा सुद्धा ऑप्शन सोडून द्या त्यानंतर खाली डिझेबिलिटी टाईप जर अपंग वगैरे असेल ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरताय त्या व्यक्ती जर अपंग वगैरे असेल तर त्यामध्ये ऑप्शन सिलेक्ट करू शकता नसेल तर डायरेक्टली खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा नेक्स्ट केल्यानंतर पुढे रिलेशन टाईप विचारलाय आता रिलेशन टाईपमध्ये तुम्हाला कोण लावायचं आहे आध मतदान कार्ड आहे तुमचं तुम्हा, त्यावरती तुम्हाला कोण लावायचं आहे वडिलांचं नाव लावायचं आहे का मदरचं नाव लावायचं आहे का वाईफ असेल किंवा हजबंड असेल त्याचं नाव आहे किंवा दुसरं कोणत्या पॅरेंट्सचं नाव लावायचं आहे तुम्हाला जे नाव लावायचंय ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी फादर सिलेक्ट करतो त्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह रिलेटिव्ह म्हणजे आता मी फादर सिलेक्ट केले तर मी इथे फादरचं पूर्ण नाव टाकणार आहे नाव मधलं नाव नेममध्ये टाकायचं लक्षात ठेवा नेममध्ये नाव मधलं नाव त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा टाका त्यानंतर लास्ट नेममध्ये फक्त आडनाव टाकायचं आणि लास्ट नेम रिन री, रिजनल रिजनल म्हणजेच मराठीमध्ये टाकायचं त्यानंतर नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर आता ॲड्रेस विचारलाय आता जिथे तुम्ही राहता तो ॲड्रेस विचारलाय तर हाऊस बिल्डिंग वगैरे अपार्टमेंट काय असेल तरी टाका इंग्लिशमध्ये टाका त्यानंतर खाली मराठीमध्ये टाका त्यानंतर रोड वगैरे असेल लोकॅलिटी एरिया कोणता आहे तो टाका त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा टाका इंग्लिशमध्ये गावाचं नाव टाका खाली मराठीमध्ये गावाचं नाव टाका त्यानंतर पोस्ट ऑफिस जे काही पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस टाका मराठीमध्ये सुद्धा इथे टाकून घ्या त्यानंतर पिनकोड विचारलाय पिनकोड सुद्धा इथे तुमच्या जर काही गावाचा पिनकोड असेल शहराचा पिनकोड असेल तो टाका त्यानंतर तहसील तालुका विचारलाय तर इथे व्यवस्थित टाका मराठीमध्ये सुद्धा इथे टाका इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी असं सगळं टाकत यायचंय त्यानंतर आता ऍड्रेस प्रूफ आता जो तुम्ही ऍड्रेस टाकलाय त्याचा तुमच्याकडे काय पुरावाय ते आहे वॉटर कनेक्शन बिल आहे का एका वर्षाच तरी लागेल इलेक्ट्रिसिटी बिल आहे का एका वर्षाचं ऍटलीस्ट ते तरी लागेल अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स यापैकी आहे गॅस कनेक्शन असेल आधार कार्ड असेल करंट पासबुक असेल नॅशलाइज बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं इंडियन पासपोर्ट यापैकी कोणतंही एक मी आधार कार्ड सिलेक्ट केले परत गॅलरीमधून फोटो अपलोड करू शकता किंवा फोटो काढू शकता मी गॅलरीमधून फोटो अपलोड केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही एक ऍड्रेस प्रूफ देऊ शकता मी आधार कार्ड दिलेलं आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आता विचारलंय डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लूड इन इलेक्ट्रो रोल म्हणजेच जर तुमच्या घरातील कोणतेही व्यक्ती जर मतदान कार्ड असेल तर ते आहे का जर असेल तर तुम्हाला ही माहिती द्यायची आहे नसेल तर तुम्ही डायरेक्टली नेक्स्ट करू शकता जर असेल तर तुम्ही कोणाची देऊ शकता फादरचं तुमच्या वडिलांचं असेल मदरचं असेल वाईफचं असेल किंवा हसबंडचं असेल किंवा लिगल गार्डियन कोणाचं असेल किंवा गुरु इन केस थर्ड जेंडर तर अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत ज्या व्यक्तीचं तुमच्या घरात मतदान कार्ड आहे त्या व्यक्तीचं नाव इथे तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्ही त्याची माहिती खाली द्यायची आहे जर असेल तर ही माहिती द्या लक्षात ठेवा नाहीतर हा ऑप्शन सोडून द्या तर आता ज्या व्यक्तीचं समजा फादरचं असेल तर फादर सिलेक्ट करा आणि खाली नेम ऑफ फॅमिली मेंबर तर फादरचं नाव टाका आणि ईपिक नंबर ई पी आय सी ई पिक म्हणजेच मतदान कार्डचा नंबर हे तुम्हाला टाकावं लागेल जर ह्या ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला मदर किंवा फादरचं ऑप्शन सिलेक्ट केला तर त्यांचे खाली नाव आणि मतदान कार्ड नंबर टाकून नेक्स्ट करा असेल तर टाका नाहीतर सोडून द्या त्यानंतर इथे आलो आपण शेवटच्या मध्ये आता महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या गावाचं नाव असेल किंवा एरियाचं नाव असेल ते सिलेक्ट टाकायचं आहे त्यानंतर आता आय एम ऑर्डनरी ए रेसिडेंट ऍट द मेन्शन ऍड्रेस सीन्स जो ऍड्रेस तुम्ही टाकलाय त्या ॲड्रेसवरती कि तुम्ही किती वर्षांनी राहताय किती वर्षापासून राहताय ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे जर जन्मापासून राहत असाल तर जन्मतारीख टाकू शकता जर काही वर्षापासून राहत असाल तर कधीपासून राहत आहे ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करावी लागेल आणि त्यानंतर ओके करायचं आहे तर अशा पद्धतीने कधीपासून राहत आहे ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करा त्यानंतर खाली यायचंय इथे काही टकायची गरज नाही डायरेक्टली शेवट आहे शेवट आल्यानंतर नेम ऑफ द ऍप्लिकंट तुमचं जे काही नाव आहे ते इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा व्यवस्थित टाका तुमचं नाव आणि प्लेस ऑफ ऍप्लिकेशन तुमच्या गावाचं नाव इथे टाका आणि डन ऑप्शनवरती क्लिक करा नेम ऑफ द अप्लिकंट नेम ऑफ द म्हणजे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय ते आता डन केल्यानंतर जो फॉर्म तुम्ही भरलाय तो इथे तुमचा असा पॉप विंडो मध्ये ओपन होईल हा संपूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे काय काय माहिती भरली आहे सगळी माहिती बरोबर आहे का एकदाच चान्स आहे लक्षात ठेवा जर काही चुकलं असेल तर वरती चुकीची खून आहे त्यावरती क्लिक करून पुन्हा तुम्ही फॉर्म एडिट करू शकता आता जर सगळं बरोबर असेल तर खाली कन्फर्मचं बटन दिसेल सगळी माहिती बरोबर आहे तर कन्फर्म बटनावरती क्लिक करा तुमचं काम झालेलं आहे आपलं ऍप्लिकेशन इथे सबमिट होईल असा थँक मेसेज तुम्हाला समोर येईल आणि तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा मोबाईलवरती येईल हा रेफरन्स आयडी आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे हा रेफरन्स आयडी तुम्हाला लागणार आहे आपलं स्टेटस चेक करण्यासाठी आपलं कार्ड जनरेट झालं का ते चेक करण्यासाठी तर इथे ओके करा आता आपलं स्टेटस कसं चेक करायचं आपण इथे आल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन त्या बटनावरती पहिल्या बॉक्सवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती एक ऑप्शन दिसेल पाहू शकता ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म तर वरती आहे ऑप्शन त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर रेफरन्स आयडी आहे आपला रेफरन्स आयडी इथे टाका आणि आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आणि ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करा आता जो रेफरन्स आयडी भेटला तो इथे टाकून ट्रॅक करू शकता की आपला फॉर्म कुठपर्यंत पोहोचला आहे ट्रॅकवरती क्लिक केल्यानंतर आता पाहू शकता मी आत्ता फॉर्म टाकल्यामुळे सबमिटेड दाखवतोय आणि तुमची माहिती सुद्धा दाखवेल खाली पाहू शकता चार ऑप्शन आहेत सबमिटेड ग्रीन झालेला आहे आता बीएलॉ अपॉइंट होईल एक व्यक्ती जो आहे तो तुमचा फॉर्म चेक करेल ऑफिसर चेक करेल तो चेक केल्यानंतर व्हेरीफाय करेल सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळी माहिती जर बरोबर असेल तर हे सर्व हिरवं होईल आणि ऍक्सेप्ट होईल सगळे चारही ऑप्शन हिरवे होतील तेव्हा तुमचं मतदान कार्ड झालेलं आहे आणि ते तुम्ही मतदान कार्ड डाउनलोड सुद्धा करू शकता जर काही चुकलं तर हा जो फॉर्म आहे तुमचा रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो आता डाऊनलोड करण्यासाठी तीन नंबरचा ऑप्शन आहे डाऊनलोड ईपीक वरती यायचं आहे त्यानंतर इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर काय रेफरन्स नंबर कोणताही नाही रेफरन्स नंबर टाकून तुम्ही तुमचं मतदान कार्ड इथून डाऊनलोड सुद्धा करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ तो आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र